शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सूरज अवतडे हा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. तर तुम्ही बघू शकता की पाठीमाग काय आहे, बघता श्रेणीत कळते की बाबा वीटभट्टी आहे. तर बऱ्याच लोकांना माहिती आहे वीट असते, प्रत्येकजण घर बांधतो, घराला वीट वापरतात, पण ती वीट बनते कशी ती माहीत नसतं, किंवा कोण आपला संबंध नसल्यामुळं कोण वीटभट्टीत जात नाही. दुकानात जायचं किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा इंजिनियरला सांगायचं आम्हाला घर बांधायचं, कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, मोकळं झालं. पण ती ॲक्च्युली वीट बनते कशी, त्याच्या पाठीमागं काय काय मेहनत असते, तर ते दाखवण्याचा प्रयत्न आज आपला आहे. तर त्याच उद्देशानं आज आपण मुक्काम पोस्ट हिंगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे एका वीटभट्टीच्या प्लांटवर आलो आहे आणि वीटभट्टीमध्ये वीट कशी बनते याचे आज आपल्याला डिटेल मार्गदर्शन करतील एकनाथ गुर्वे. तर नमस्कार. तर बोलताना फक्त जरा मोठ्यानं बोला, जेणेकरून आपल्या जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना आपला आवाज व्यवस्थित जाईल. तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या. माझं नाव एकनाथ अरुण गुर्वे, राहणार तांदळवाडी, तांदळवाडी जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस. आता मला सांगा तुम्ही ही वीटभट्टीत किती वर्षापासून काम करता? मी 3 वर्ष झाली काम करतोय. 3 वर्षापासून तुम्ही काम करता, स्वतः काम करता? स्वतः. तर मला सांगा आता वीट बनवायची म्हणजे सर्वात त्याला म्हणजे महत्वाचं आहे म्हणजे माती, तर ती माती कशी असावी? माती नदीच्या कडेची मळ्याची माती लागते. मळ्याची माती, नदीकाठची जी मळ्याची माती ती लागते. मग त्या मातीत तुम्ही काय काय मिक्स करता? काय नाही, ऊसाचं ते बुसकट असतं कारखान्यावरून आणते ती आपण वापरायचं. 1000 डालगी म्हणजे 1000 वीट बनवले असेल तर त्याला 5 डालगी तुम्ही वापरता, त्याला बघ्यास म्हणायचं. बघ्यास म्हणा. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय टाकता त्यात? ती दगडी कोळशी राख असती बारीक, ती 1000 पाट्या टाकायची. बर, म्हणजे समजा 1000 हा तुम्ही ढिगार लावला मातीचा, अंदाजे घेत असाल तुम्ही? हो, मग त्यासाठी तुम्ही 5 डालगी बघ्यास म्हणजे ऊसाचा भुसा आणि कारखान्यात आणलेला आणि दगडी कोळशाची जी राख असते किंवा बुकटी ती 5 पाट्या वापरतात 1000 मग त्यानंतर तुमची प्रोसेस कशी असते? प्रोसेस काय नाही, आपली माती वाढायची 5 डालगी टाकू. हा, आपल्याला अंदाजावर 1000 वीट काढण्यासाठी किती लागते माती किती नाही असं अंदाजावर वाढायचं. हा, म्हणजे तुमचं नेहमीच काम असल्यामुळे तुम्हाला माहित आहे ते. हा, माहित आहे. आणि 1000 5 पाट्या दगडी कोळशी राख लावायची. बरं, म्हणजे अगोदर जेवढी माती आपल्याला लागणार आहे तेवढी ओढून घ्यायची, त्यावर बगॅस टाकायचं आणि बगॅस टाकून त्याच्यावर परत 5 पाटे राख टाकायची, भिजवायची आणि ती भिजून घ्यायची रातभर, ती भिजवायची. बरं, सकाळच्याला चिखल करायचा. बरं, आम्ही चिखल करायला तुम्ही काय वापरता? कसं? ट्रॅक्टर रोटर आहे ना, ट्रॅक्टरनं रोटून घ्यायचं चिखल करतात घेतो आणि एक पावली देतो. पावली देणे म्हणजे एकदा सांगा फिनिशिंग म्हणजे. पावली देणे म्हणजे पायाने तुडवणे, तुडवणे पावली देणे म्हणजे पायाने तुडवणे आणि ती काय तुडवायची? चिखल मोवायसाठी आणि गोळा फारशी. बरं, म्हणजे अगोदर माती सगळं मिक्स केलं, त्यात भिजवून ठेवली, रात्रभर भिजवून ठेवली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही रोटरले चिखल केला, त्यानंतर तुम्ही त्याला पावली दिली पायाने तुडवलं. हा, आणि त्यानंतर काय करायचं? त्यानंतर सकाळच्या आपण एक पावली द्यायची, म्हणजे त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी? परत दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी परत एकदा पावली द्यायची म्हणजे परत एकदा पायाने तुडवायचं. बर, आणि थोड्याने सगळा गोळा करून घ्यायचा, थापायचं थापायचं. माझ्या थापायसाठी तुम्ही काय वापरता? थापायसाठी राख असते बॉयलर राख. बर, कोण बगॅसवर थापत? बर, ती कुठं वापरायची? विटा टाकायचं ना, म्हणजे तुमचं जो साचा आहे त्यात. म्हणजे आम्हाला करून दाखवणार का तुम्ही? दाखवा एकदा. म्हणजे अशा पद्धतीचे साचे असतात आणि एका साच्यात 2 विटा बांधतात. हा चिखल सुद्धा रेडी झालेला आहे, म्हणजे रोटून परत पावली देऊन रेडी. बघ्यास कसलं असतं? एक मिनिट, हे अशी 5 डालगी टाकायची का? अशी 5 डालगी टाकायची. बर, ही थापण्यासाठी बारीक चाळायचं.
बघ्या. बर, म्हणजे ह्यातनं तुम्ही चाळून घेतले हे? बर, त्याच्यावर ही बारीक होत आहे ना सगळं. चाळून काय करायचं? ह्याव टाकायचं, असं टाकायचं, हे जेव हिटाळात गोळ्या खाली घ्यायचं थोडं. बर, आणि गोळा तिथे त्याच्या बघा, म्हणजे खाली चिटकून म्हणून. ही एक वीट तयार झाली. हा, म्हणजे खाली ती माती चिटकून आहे तुमच्या. हा, माती हे बघा टाकलं ना. हा, चिटकत नाही खाली. खाली चिटकत नाही. ह्या ट्रे मध्ये पण टाकता ना त्या? हा, ह्याच्यात बी टाकतो. त्यात पण त्याच्या खाली टाकायचं आणि ते परत उचलून काय करायचे? ठेवायचे. प्रत्येक वेळेस तिथं बनवून ते इथं आणून ठेवावं लागते का? थांबा. ओके, पुढच्या वेळेला थटलं नाही पाहिजे, म्हणजे दोन आणि अशी सोडायची. म्हणजे अशा ही आपली वीट तयार झाली. तर ही एवढी वीट, म्हणजे ही ओली वीट झाली. ती ओली वीट तयार व्हायला आपल्याला किती दिवस लागले मग? म्हणजे आदल्या दिवशी माल कालवणे, रोटर भिजू घालणे, एक दिवस म्हणजे तिसऱ्या दिवशी. म्हणजे पहिल्या दिवशी माती बग्यास आणि राख मिक्स करून भिजवणे एक दिवस, त्यानंतर रोटरने आणि काय पावली देणे, त्याला एक दिवस परत तसं ठेवायचं. मग एवढं ठेवायचं का? म्हणजे ते आठवण यावं म्हणून. आठवण यासाठी माती. म्हणजे जर चिखल जास्त पात्र असेल तर या साच्यामध्ये बसून ही साईडला बिरगळत असेल, साईडला शेप बिघडणार, त्यासाठी एक दिवस त्याला आठवू द्यायचं. म्हणजे तिसऱ्या दिवशी ही अशी ओली वीट तयार होणार. मग तुम्ही आता ही ओली इथं अंतरले वाळायसाठी, मग ते किती दिवस वाळवायची? चार दिवस वाळवायची ही खाली, अशी चार दिवस वाळवायची. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस काय असते? पाचव्या दिवशी अशी उभा करायची, पलटी मारून. बर का? पलटी मारून ओली असल्यामुळे इकडे पलटी मारणे म्हणजे काय? बर बर, म्हणजे सुरुवातीला तुम्ही ह्या साच्यात बनवली, ती खाली टाकली, टाकून तिथं चार पाच दिवस ठेवायची. हा, आणि त्यानंतर मग परत पलटी मारायची. परत पलटी मारायची, ह्या अशी पलटी मारायची, म्हणजे वरची एक साइड वाळायसाठी पलटी मारायची. ह्याला म्हणत पलटी मारणे. त्यानंतर ना, हा, असं खडवला उभा उभा करू. हा, आता हे झालं, म्हणजे तिथं आपण जे ठेवली ते वरचा भाग सगळा सुकणार. ही पलटी मारणार खालची बाजू. आणि ही पलटी मारून किती दिवस ठेवायची? अशी तीन दिवस ठेवायची. परत तीन दिवस ठेवायची, मग तिकडे तीन चार पाच दिवस, परत इकडे तीन दिवस. पूर्ण वाळती नाही, पूर्ण वाळती. आणि त्यानंतर आता परत काय करायचं? उभा करायची. आणि उभा करताना काय करायची? बाहेरची बाजू, म्हणजे खालची बाजू बाहेर करायची. हा, अशी करायची. ही ओली बाजू. बरोबर, जी ओली बाजू खालची साईड जी असते ती बाहेर करायची. चव्वेचाळीस खडाव लावायला लागते. तीन विटा ना? चव्वेचाळीस खडाव लावायचं. म्हणजे चव्वेचाळीस विटा. हा, चव्वेचाळीस खडाव असं झालं का? हजार विट झाली. हा, म्हणजे एका ह्याच्यात पंचवीस बसते. एका ह्याच्यात पंचवीस बसते. म्हणजे तीन एका थराला तीन असे, दोन चार सहा आठ थर आणि वर एक पंचवीस, आठ तीन चोवीस आणि एक पंचवीस लावायचे. असे पंचवीस चव्वेचाळीस उभा करायचे. चव्वेचाळीस खडा उभा करायचा. खडा, ह्याला खडा म्हणायचं का? खडा. बर, चव्वेचाळीस झाले का? हजार. म्हणजे आणि हे प्रत्येक वेळेस तुम्ही जी खालची बाजू आहे ती बाहेर केल्यामुळे मग पूर्ण चारही बाजूने वीट वाळणार. आता आपण जर बघितलं तर निम्म्यापर्यंत बऱ्यापैकी वाळलेली असते. खालच्या बाजूने असं ठेवलं का ते वाळून जाणार. मग ते काय करणे म्हणायचं? उभा करणे. उभा करणे किंवा फड मारून? फड मारा. फड, फड मारणे. मग ते फड मारणं तर किती दिवस वाळू द्यायची? परत तीन दिवस. तीन चार दिवस. परत तीन चार दिवस. म्हणजे ते पहिले चार दिवस, परत तीन दिवस, सात, आणि मग जवळ दहा बारा दिवस. एक वीट हजार थापली. हा, तर एक पंधरा दिवस वाळायला लागते. पंधरा दिवस वाळ लागतात पूर्ण वेळ. आणि त्यानंतर मग भट्टीला? भट्टीला. बर, मग ह्याच्यात मग समजा कमी वाळले तर मग पुढे भाजताना प्रॉब्लेम येत असतील काय? वीट बरोबर निघत नाही ना, बदर वीट निघते. बर, बदबत्ते. म्हणजे कडक होत नाही? कडक होत नाही. आता मग सांगा, तुम्ही जे वीट बनवता मग त्यासाठी तुम्हाला असं मानधन किती मिळतं? म्हणजे मजुरी किती मिळते? हजार वीटला सहाशे रुपये मिळतात. नवरा बायको तर आम्ही हजार थापतो. किती दिवसात हजार होते तुमचे कम्प्लीट? आम्ही एक तीन दिवस जाते असं गारा ही करायला. बर, आणि थापायला चिकोल तीन साडेतीन तास होते. बर, हजार एट. मग तुमची ऍव्हरेज महिन्याला दिवसाला किती वेट बनते?
दिवसाला दिवसा असं तुम्ही किती ढिगार लावता का? एकच? हा, एकच ठेवतो आम्ही. 1500 थापतो आम्ही दररोज. दररोज 1500 बीट थापता तुम्ही? म्हणजे आज ही झालं का परत दुसरी मध्ये करायचं असं असेल लागून ठेवायचं लगेच. आज वाढायचा लगेच, आज वाढायचा लगेच सुक घालायचं. बर, आज आता सध्या अवेलेबल नाही, सुट्टी उद्या असते. काय होतं शेता ही केला दुसरा लगेच इथे वाढलेला असतो बघा टाकून. बरोबर, लगेच भिजवायचा. बर, म्हणजे ते कायम तुम्ही टप्पा टप्प्याने आदल्या दिवशी भिजत घालायचा. बर, दुसऱ्या दिवशी म्हणजे रोज तू तुमचं ते थापायचं काम चालू. रोज 1000 ते 1500 विटा तुम्ही छापतात दोघ नवरा बायको मिळून. आणि ते 3-3.5 तास लागतात म्हणलं का ते तयार करायला? आणि थापायला किती दिवस लागतात? एक दिवसात होते थापायला? एका दिवसात? एका दिवसात सगळं 3 तासात होतं. 3 तास आहे ना, 3-4 तासात आरामशीर होऊन जात. आजार बरोबर बरोबर 1500 3-4 तासात होऊन जात. ओके, आता जर आपण बघितलं तर मला वाटतं बरेच घेत विटबोटी बरेच मोठी. बरेच मोठी आता उद्या सुट्टी असते का मग? उद्या सुट्टी असते बाजारात. उद्या बाजार असतो त्यामुळे मला आता सध्या जे मध्येच मोकळी जागा आहे त्याच्यामुळं दुसऱ्या वाढलेला थांबले. वाढलेला असतो आज, वाढलेला. ओके ओके, आपलं नाव काय? सागर कारंडे. सागर कारंडे, गाव कोणतं? धुळदेव. धुळदेव? धुळदेव. कुठं आलं? मसवडच्या म्हणजे 7 किलोमीटर. मसवड जवळ? 7 किलोमीटर. बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे. तर आपण बघितलं की माती आली, मातीमध्ये बघ्यास राख त्यात पाणी मिक्स करून ठेवणे ट्रॅक्टरनं रोटरने. ट्रॅक्टर रोटरनंतर परत पावली देणे. पावली देण्यानंतर 1 दिवस 18 साठी ठेवणे. त्यानंतर परत त्या साच्यामध्ये वीट बनवणे. या प्रकारे पसरून वाळत ठेवणे. 3-4 दिवस वाळल्यानंतर परत वीट खडी करणे. खडीच ना, किंवा पलटी मारणे. ते आपण पहिले बघितलं, पलटी मारून ठेवणे. पलटी मारल्यानंतर 3-4 दिवस वाळल्यानंतर परत हुवा करणे असे. आणि याच्यावर जे मार्किंग असते, आता काही विटावर व्ही आहे काही ठिकाणी एच मार्किंग आहे, मग ते कसं असते कशावर असते की तुमच्या ओळखण्यासाठी? तुमच्या ओळखण्यासाठी माल. बरं, आता काही ठिकाणी कसं एच विट आहे, काही ठिकाणी व्ही आहे, ते तुमच्या ओळखण्यासाठी प्रत्येकाचं आपापलं. प्रत्येकाचं आपल्या. आता ही विट काय रेटने जाते? मोठी विट आहे ही, त्याला कसं म्हणायचं? ठोकळा विट ब्लॉक मोठे. तर त्यानंतर आता हे पूर्ण वाळल्यानंतर 10-15 दिवसानंतर वाळल्यानंतर मग आपण भट्टी लावतो. मग भट्टी लावताना काय काय प्रोसेस असते ते आता सांगितलं तर आम्हाला बरं होईल. हा समोर जो दिसतो तो दगडी कोळसा आहे, मग तो बारीक कशाने करायचा? तो हातोडीने फोडायचा. फोडायचा आणि त्याची अशी बुकटी काढायची आणि ती बुकटी तिथे मिक्स करायची, चाळून मिक्स करायची. हे हाताळून फोडायला लागतं म्हणायचं. दगडी कोळसा फक्त ऐकला असेल बऱ्याच जणांनी, जे पहिली आगगाडी असायची त्यामध्ये दगडी कोळशाचा वापर व्हायचा, किंवा दगडी कोळशाच्या खाणी वगैरे असं ऐकलं असेल. हा दगडी कोळसा चंद्रपूरला. आणि त्यानंतर आता भट्टी लावायची असेल मग त्या स्टेप त्याची काय काय असते म्हणजे भट्टी लावण्यासाठी? खंगर विट. हा, असा खाली पट काढायचा. पट म्हणजे लावायचे आपण आडवे. हा, म्हणजे आता ह्याच्या खाली काय नसणार आहे? ह्याच्या खाली काय नसणार, काय नाही. त्याच्यावरती ही खराब विट जे आहे त्यानं पट काढायचं. तुकडं हे घालून आपण पट काढायचं. त्याच्यावर एक बारीक अशा 4 बोटा या मोऱ्या काढायच्या ठोकळ्या विटाच्या. बर, हा म्हणजे ही ह्या अशा मोऱ्या काढायच्या ही जळण्यासाठी असं. हा, वीट बसते ना हे. बरोबर, ही आता ह्याकडून त्याकडून पूर्ण पूर्ण असे सलग असणार. मोऱ्या असणार, मोऱ्या म्हणायचं. आणि त्यात पूर्ण दगडी कोळसा भरायचा. दगडी कोळसा भरायचा. बर, हे असं दोन पट काढायचं. बरं, दोन थर आता हे सलग आहेत का थर? हे दोन ह्याच्यामध्ये गॅप नाही ना? ह्याच्यामध्ये गॅप नाही. बर, ह्याच्या हे दोन थर द्यायचं. हा, त्याच्यावर एक पट काढायचा. बर, त्याच्यावर एक पट काढायचा कोळशाचा. त्याच्यात बी दगडी कोळसा भरायचा. बर, त्याच्यावर पुन्हा रचई करत आहे. 5-7 1-2-3-4-5-7 टाकले. त्याच्यावर बारीक चुरी असते दगडी कोळशाचा. म्हणजे पूर्ण लेअर थर द्यायचा? पूर्ण थर द्यायचा. ह्याकडे त्याकडे पूर्ण थर द्यायचं. हा, हे असे 3 चाटी द्यायला लागते. आणि परत 6 5 आहेत परत 5 आहेत काय?
पाच आहेत, परत एक दगडी कोळसा म्हणजे चुऱ्याचा बुकटी चुऱ्याचा थर द्यायचा, हा काय द्यायचं म्हणायचे त्याला, म्हणायचं चाट देणे, चाट देणे बर, दगडी कोळसा असतो बारी ते जे पाक बुकणी असते ते चाट द्यायची बर, म्हणजे कलर चांगला निघतो बस ती भरपूर, मग आता ही पण वर्ण पण पेटवायचं का, नाही नाही ते आपोआप पेटत, आपोआप पेटतो ना, फक्त खालची साईड पेटवायची का, मग साईड पेटवायची बर, खालनं पाच मोऱ्या काढायच्या ती पेटवायचा, ती सगळं आपोआप पेटत जा, फक्त पाच मोऱ्याच पेटवायच्या का, म्हणजे आधी मध्ये कनेक्ट असते एकमेकाला, मागे मोरे काढलेले असते बरं, नाही आता ही जी समोर मोर आहे ह्या 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 पूर्ण त्यापर्यंत मोर असते का, मोरे आणि मध्ये आधी कुठं गॅप असतो का, एकत्र नाही का, नाही मोरे असते बरं, ते आपोआप पेटत बरं, काय टेन्शन येत नाही, चाट दिल्यावर माझी वस्तू निघतो, असं प्रत्येक चार पाच थराला ही आता बट्टी पेटवली आहे ना, ही पट्टी आता हा पेटवलेली पट्टी म्हणजे हे आपण तुम्ही काय म्हणाय त्याला चाऱ्या मोऱ्या मोऱ्या ही खाली एक मोरी तुम्ही ही पेटवली, त्यानंतर वधी चार थर, परत ही मोरी, परत हे शेतात लहान मीठ आहे बरोबर आहे का, तीन आणि तीन सहा तीन नऊ नऊ नंतर परत एक चाट दिली म्हणजे पूर्ण एक थर टाकला त्याच्यावर त्याच्यावरती परत सहा सात थर परत एक मोरी, मला ही मीठ तयार झाली का सध्या, तयार झाली मग भट्टी लावताना म्हणजे काय ह्याला भट्टी म्हणायचं ना, भट्टी भट्टी लावताना काय काळजी घ्यावी कसं असते का, म्हणजे भट्टी परत कोसळते वगैरे असं काय होत नाही ना, नाही नाही व्यवस्थित राहतं व्यवस्थित म्हणजे जर एकार झाली तर ती पडू शकते, त्यामुळे रस्त्याना खूप काळजी घेणे गरजेचं आहे, म्हणजे इकडे तुमचा पार्ट नाही, तुमचा फक्त साच्यातनं काढून वाळवून उभा करणे तिथपर्यंत तुमची मजुरी, तिथं ही टीम वेगळी असते बरं, त्यांना रचायला पुन्हा उचलायला ते फडातनं आणून द्यायला मान गाडव असते ती, तिथे रचायला बटकर असतो सगळं असते त्यांच्याकडे उक्त असते, बरोबर त्यांचं उक्त कसं असते, हे बटकरला एकशे ऐंशी रुपये हजार आहे, हजाराला एकशे ऐंशी रुपये तिकडून आणून इथे ठेवायला, हा बर, आणि ती गाडवांना 160 रुपये हजार येईल, म्हणजे तिथून भट्टीला आणून द्यायला 180 रुपये, 160 रुपये हजाराला हजार भेटायला, आणि ती घेऊन रचायला 180 रुपये भटकर म्हणाय त्याला, भटकर म्हणाय ती कोळसा टाकायचा वगैरे टाकायचं व्यवस्थित, फक्त कचवीत लावायची बाकी काढून दाखवायची मानतात बर, भटकर नाही हे काम करायचं, आता यात बऱ्यापैकी हे साईडचं कच्च जरा वाटतं का नाही, ते बॉयलर भरायची त्याच्यात ना, ती एक थर बाद असतो जरा बरं, आता हा जर थर आपण बघितला तर थोडं पांढरा पांढरा पडलं होता, पुढे जर आपण बघितलं एकदम लाल लाल, हा म्हणजे पूर्णपणे बऱ्यापैकी भाजलेली आहे ही वीट, कारण यासाठी डॅमेज वीट चालत नसतील मार्केटला, ह्या सगळ्या खराब होत्यात, मग त्याचा परत वापर करता येतो का, येतोय करता, त्याचं काय करायचं परत खाली, हा खालचा एक थर द्यायला, ते पटाला द्यायचं, पट काय म्हणायचं ना त्याला, पट म्हणायचं, पट पट द्यायला, हा साईडला बी कणी जाळी घ्यायला वापरायची, कणी जाळी म्हणजे काय, म्हणजे बाहेर जाऊ नये हिट बाहेर जाऊ नये, म्हणजे ही आपण साखळी लावली ना बर, ही आपण अशी साखळी लावली ह्याच्यात आत बॉयलर भरायची बर, बॉयलर भरल्यावर ही व्यवस्थित निघते जरा बर, लाल दिसत बॉयलर ना, म्हणजे पूर्ण पेटू झाल्यानंतर अजून बाहेर पर्यंत कलर यासाठी, कलर यासाठी मध्ये पूर्ण पेटू का, पूर्ण आता ही जर बघितलं आपण तर पूर्ण कच्ची आहे अजून, हा कच्ची आहे, हेला जरा राख कमी पडली होती बर, पावसात गावलेली गेल्या वर्षी राख होती बर, त्यामुळे मग ती परत वापरता येऊ शकतो का आपल्याला, ही येत आहे वापरायला आपल्याला, कारण का भटी लावली आपण साईडनं कामाला येत ही वापरायची, बरं बरं, म्हणजे असं जसं साईड लावलंय मग त्यावेळेस ही दोन्ही पण भाजत असतील, ही पण भाजत असेल ना, आतली पण आतली बरं बरं, मीठ मीठ वापरतात का, मीठ वापरतो मग भट्टीला, मग ते चांगलं पेट घ्यायसाठी, कलर येण्यासाठी, कलर येण्यासाठी, त्यात काय काय टाकता तुम्ही, फक्त दगडी कोळसा असतो अजून त्याच्या व्यतिरिक्त काय असते, दगडी कोळसा आणि त्याच्यावर मीठ, कारण का तर एखादा फिला माल असला तडतड वाजून आपलं पेट घेत, पेट घ्यायचं म्हणजे चांगले पेट घ्यायसाठी मीठ टाक, मीठ टाकायचं बरं बरं, पेट घेत मिठानं ना, तर एकनाथ तुम्ही दिल्याबद्दल माहितीसाठी आपले जे शतक व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्यांच्याकडून खूप खूप आभार, धन्यवाद,
हि जे असं काय तोडत काय सगळं मिक्स करायसाठी ह्याला काय म्हणे पावली देणे पावली देणे म्हणा काय हा किती पावली द्यायची एकदाच मग आता एकदा रोड पावली द्यायची आणि उद्या सकाळी एकदा परत पाणी मारून म्हणजे रात्रभर असं हडकू द्यायचं का मग ह्यात काय काय मिक्स केलेलं असते बग्यास राख बग्यास राख म्हणजे अगोदर बग्यास मिक्स करायचं बग्यास म्हणजे हे म्हणजे मळी जे असते ना ते उसाच्या उस काढते बर आणि त्यानंतर त्यात राख मिक्स करायची मग मगाशी जसा सुरुवातीला ढिगारा होता तो ढिगार लावायचा राख किती मिक्स करायचं काय प्रमाण असते का त्याला हजार पाट्याला काय हजाराला बर मग आता जे काय तुम्ही ढिगारा केला हे मग ते किती वेळ विटायचं आहे का अंदाज असते बर आता किती साधारण किती विटा होते त्यात मोठ्या बर आठ नऊशे पडते आणि त्याला किती सहा पाट्या काही राख आठ पाट्या बरं म्हणजे शंभराला एक भेट पाटी म्हणलं तरी चालेल बर मग ती सगळं मिक्स करायचं अगोदर भिजवायचं आणि त्यानंतर ट्रॅक्टरनं रोटर मारायचा आणि रोटर मारल्यानंतर वर ओढून घ्यायचं म्हणजे असं साईडला जे गेलं ते वर ओढून घ्यायचं आणि वर वाढल्यानंतर मग ते परत ह्याला काय म्हणायचं पावली द्यायची म्हणजे पायानं तुडवायचं त्यानं काय होतं तुडल्यानंतर चिकन मऊ होतो आणि मग असे काय सांगतो ते रोटरमुळे काय डेप्स झाले असतं ते पण फुटतील बर त्यानंतर काय करायचं सकाळी उठून येतात परत पावली द्यायची आणि मग थापायचं बर
चालू केली केल्या फोन आला. Thank you.